8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त JCI अमरावती क्लासिकच्या वतीने गृहिणीचे तसेच कर्तृत्ववान महिलांचे सत्कार करण्यात आले. आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त JCI अमरावती क्लासिकतर्फे 8 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. JCI क्लासिकच्या वतीनं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यापासून ते साधारण गृहिणीची भूमिका निभावणाऱ्या महिलांचे सत्कार केले आहे. यंदा 8 मार्चला उपमहापौर कुसुम साहू, नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती राधा कुरील, जेसीसचे अंचल अध्यक्ष निर्मल मुणोत, किरण शर्मा, प्रेरणापुंजच्या सुषमा मुणोत यांच्या उपस्थितीत तसंच अध्यक्ष सुनील बजाज, जेसीरेट विंग सभापती योगिता ओझा यांच्या उपस्थितीमध्ये हे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमांतर्गत पद्मा शर्मा, छाया इंगळे, शिवानी व्यास, भारती व्यास, अर्चना कापसे, मधुर धामणगावकर, विद्या धांडे, बरखा शर्मा या महिलांचा सत्कार करण्यात आला. वेट लिफ्टर विद्या धांडे यांनी अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत. बरखा शर्मा या लेखिका व साहित्यकार आहेत. शिवानी व्यास या पापडगृह उद्योग चालवतात. जव्हार गेटच्या आतील भागामध्ये रंगारी गल्लीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. तर छाया इंगळे या एक गृहिणी आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या मुलीची देखभाल करून तिचा सांभाळ केला, विवाह केला. तर अर्चना कापसे या दिव्यांग आहेत. दिव्यांग असूनही अर्चना कापसे ब्युटी पार्लरमध्ये काम करतात व आपला परिवार सांभाळतात. उपमहापौर कुसुम साहू या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी जुळलेल्या आहेत. नगरसेवक म्हणून काम केलेल्या कुसुम साहूंना यंदा उपमहापौर पदाचा मान मिळालेला आहे. तर मनपा स्थायी समिती सभापती राधा कुरील यांनी पहिल्या महिला सभापती म्हणून मान मिळवला आहे. त्यांचे सत्कार करण्यात आले. विदर्भ न्यूज अमरावती.